आणि यानंतर बातमी पावसाविषयीची आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस बरसू लागलाय हिंगोली जिल्ह्यातल्या तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे तर वसमत शहराच्या लगत असलेल्या उघडांदीलाही पूर आला पुरातलं पाणी नदीपात्र ओलांडून जवळपासच्या शेतांमध्येही शिरलं त्यामुळे शेतातल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय हळद सोयाबीन ऊस कापूस या पिकांना या पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे पूरपरिस्थितीचा आढावा घेतलेले आमचे प्रतिनिधी माधव दिपकेन हिंगोली जिल्ह्यातील तीन मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती प्रशासना आपल्याला दिली आहे त्यामुळं वसमत शहर असलेली उघडी नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे नदीला पूर आलेला आहे आपण ही नदी, नदी बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये नदीमध्ये पाणी वाहलेलं दिसत आहे नदी मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेली आहे या पुराचा फटका नदी पा... नदी जवळपास जे काही शेती आहे त्या शेतीला बसतोय कारण पुराचं पाणी जे आहे ते पात्र ओलांडून शेतीमध्ये शिरलेलं आहे खरं म्हणजे या भागामध्ये हळद कापूस सोयाबीन ऊस या पिकांचं उत्पादन घेतलं जातं आणि याच पिकांना या पुराचा फटका बसतोय तर पलीकडे पाहायला गेलं तर या जवळपास विटांची निर्मिती केली जाते विट उद्योग आहेत आणि या विटांच्या उद्योगांना सुद्धा या पावसाचा पूर परिस्थितीचा फटका बसतोय मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळं विटांच्या उद्योगांना सुद्धा याचा फटका बसतोय आणि शेतीला तर मोठ्या प्रमाणात बसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय शेतीचं नुकसान किती आहे किती प्रमाणात नुकसान झालंय किती फटका बसलाय हे पूर ओसरल्यानंतर लक्षात येईल तत्काळ प्रशासनानं पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे माधव दिपके एबीपी माझा वसमत हिंगोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट